नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। करायचं काय अरे या संस्थेचं करायचं काय, या निष्काळजी संस्थेचं करायचं काय। अहमदनगर कॉलेजने कुठलीही पूर्वसूचना न देता बीएससी बायोटेक शाखा बंद केल्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाल्यानं त्यांनी पालकांसह नगर कॉलेज येथे कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले। विद्यार्थी पालक आक्रमक झाले आहेत। कॉलेजमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होऊनही ऐनवेळी प्रवेश रद्द करण्यात आले असे कॉलेजकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे। अशा परिस्थितीत दुसरीकडे ऍडमिशन मिळणार नाही, त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी कॉलेजमध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे। या विजयन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक प्रकाश पोटे यांनी कॉलेजच्या गेटवर उपोषण सुरू केले आहे। बोलताना प्रकाश पोटे म्हणाले की जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, मुलांच्या करिअरचं नुकसान होऊ देणार नाही। येत्या सोमवारी आम्ही कलेक्टर साहेब यांना भेटणार आहोत व या मुलांची जबाबदारी त्यांना घ्यायला सांगणार आहोत। प्रतिनिधी सागर कांबळे, एन ए मराठी, अहमदनगर। मुलांना सांगितलं गेलं की सदरची बॅच आम्ही बंद करत आहोत। सर्वात महत्वाचं म्हणजे जर जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे नगर कॉलेजचं, याला जर माहीत होतं की आपण ही बॅच बंद करणार आहोत तर त्यांनी या मुलांचे ऍडमिशन घेतलेच कसे। तसंच मुलांनी फी सुद्धा सर्वच्या सर्व भरलेली आहे। ज्या मुलांची फी कमी होती त्यांचं त्यावेळेस ऍडमिशन सुद्धा करत नव्हते, त्यांच्या पालकांना 10-10, 8-8 वेळा फोन करून यांनी पैसे घेतले आणि आज 8 दिवसाचा कालावधी राहिलाय। तर हे सर्व ऍडमिनिस्ट्रेशन मुलांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आज यांना आपण बीएससी बायोटेकची बॅच बंद करत आहोत यांनी असं मुलांना कळवलं। त्यामुळे आज आम्ही सर्व त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसह नगर कॉलेजच्या गेट समोर ऍडमिनिस्ट्रेशन समोर उपोषणास बसलो आहोत आणि जोपर्यंत या मुलांना न्याय मिळत नाही, या एकाही मुलाच्या करिअरचं नुकसान करण्याचं अजिबात कुणालाही परवानगी नाही किंवा तसा कुणालाही अधिकार नाही, तर आम्ही येणाऱ्या सोमवारी सन्माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी यांना भेटणार आहोत आणि या सर्व मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी एक पालक म्हणून त्यांनी घ्यावी आणि मुलांना बीएससी बायोटेकसाठी वर्ग सुरू करून द्यावा। आज गेली 2 महिन्यापासून जे विद्यार्थी ऍडमिशन करता या प्रांगणात येतात, स्वतः काही बाहेरगावचे पण लोक आहेत, तर ते 100-100, 200-200 किलोमीटर या ठिकाणी येऊन ऍडमिशन केलेले आहेत। आज त्यांना फोन करू ह्या संस्थेने बोलून घेतलंय आणि त्यांना त्यांची ऍडमिशन करून घेतले, परंतु ह्या संस्थेला आज कुठेतरी एक स्वार्थाचा विषय दिसला आणि आज जी काही ही बीएससी बायोटेक्निकल जी बॅच आहे ती अचानक संस्थेने बंद केली आणि हे 30-35 जे विद्यार्थी आहेत म्हणजे यांना आज अचानक इथं आल्यानंतर कळतंय की ही बॅच बंद झालेली आहे आणि मॅनेजमेंट संपूर्ण इथं कुणीच मॅनेजमेंटचं नाहीये का त्यांना सांगायला की ही तुमची बॅच बंद झालेली आहे, बंद करण्यात आलेली आहे आणि प्रिन्सिपॉल पण नाहीये। म्हणजे ही किती खेदाची बाब आहे, किती म्हणजे क्लिष्ट गोष्ट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रश्न विचारायचे कुणाला, कुणच या ठिकाणी नाहीये। तर या ठिकाणी आम्ही आमचे काही सामाजिक मित्र कार्यकर्ते, सामाजिक मित्र काही आमचे संस्था या ठिकाणी आल्यात, संघटना आल्यात आणि मित्र या विद्यार्थ्यांचे माघार आणि म्हणजे विद्यार्थी अशा दशेत आहे का त्यांना म्हणजे धड दुसरीकडे ऍडमिशन घेता येणार नाही आणि इथंही ऍडमिशन नाही। त्यांनी 50-50 हजार रुपये या ठिकाणी भरलेले आहेत। म्हणजे विद्यार्थी आता रडत होते। आज एक तर विद्यार्थी म्हणे की मी आता माझ्या देहाचं मी काहीतरी करून घेते, या परिस्थितीवर हे विद्यार्थी इथं आलेले आहे। अपमानाची बाब अशी की आम्हाला असं म्हणावं लागेल की इंग्रजांचा काळ बरा होता, हे आपल्या लोक इथं मॅनेजमेंटमध्ये असून ह्या विद्यार्थ्यांचे आपल्या मुलांचे जर अशी दशा होत असेल तर आम्ही संपूर्ण सगळेजण सोमवारी कलेक्टर साहेबांना हा जाब विचारणार आहे का कलेक्टर साहेब या ठिकाणी सगळे लोक आणि सगळ्या संस्था जर आशा करायला लागल्या तर या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांना आम्ही पालक म्हणून काय उत्तर द्यायचं आणि तुम्ही सुद्धा काय उत्तर देणार यांना। म्हणून या ठिकाणी या मॅनेजमेंटला आम्ही अशी प्रार्थना करतो परमेश्वराकडे का या मॅनेजमेंटला काहीतरी बुद्धी दे आणि ही बॅच चालू करून घेऊन दे, नाही तर या ठिकाणी विद्यार्थी दुसरं काहीतरी घडवून आणतील, दुसरं काहीतरी करतील अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या मॅनेजमेंटला विनंती करत आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा हीच विनंती सोमवारी करणार आहोत आणि वेळ प्रसंगी जर काही जर आम्हाला जर करावं लागलं तर आत्मदहन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। घोरपडे, मी इथे ऍडमिशन केलं इथे 1 महिन्याभरापूर्वी। त्यांनी ओरिजिनल एलसी ओरिजिनल डॉक्युमेंट जमा केले सर्व आणि त्यांनी 1 तारखेला कॉलेज सुरू होणार होतं आणि अचानक सांगितलं की मॅडम तुमचे पैसे घेऊन जा। काल त्यांचा फोन आला सकाळी की मॅडम काही तांत्रिक कारणामुळे ऍडमिशन कॅन्सल झालंय, मॅडम तुम्ही तुमचे पैसे घेऊन जा।
तर विषय असा आहे की दुसरीकडे पण आम्ही चौकशी केली तर ऍडमिशन फुल झाले, म्हणजे बाकीचे कुठंच फार्मसी वगैरे त्यांचं कुठंच आता जागा शिल्लक नाही आहे, मुदत संपून गेलेली. तर आम्ही काय करायचं, आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, हा मोठा खूप मोठा प्रश्न पडलाय आमच्या समोर. बस सर, माझं नाव कापरे वैष्णवी अनिल आणि मी इथे नगर कॉलेजमध्ये बीएससी इन बायोटेक्नॉलॉजी घेतलं होतं आणि ऍडमिशन प्रोसेस सगळी झाली होती, इन्स्टॉलमेंट पण भरली होती. पण आता काल त्यांचा 11:30 कॉल आला, ते म्हणले की तुमचे ऍडमिशन आहे ते परत घेऊन टाका. म्हणजे एक धक्का बसला, म्हणले की काय झालं. मग असं कळलं की बॅचची जे पोरं आहेत ते फुलफिल होत नाही म्हणून सगळ्यांची बॅच बंद करून राहिली. तर मग आम्ही आता करायचं काय, म्हणजे दुसरीकडे ऍडमिशन नाही होणार आहे. आता 1 ऑगस्टला ऑलमोस्ट होणार होतं बॅच चालू, पण त्यांचा आता कॉल आला की होणार नाही. तर तुम्ही आम्हाला काहीतरी म्हणजे पर्याय द्या, ऍटलिस्ट आम्हाला नगर कॉलेजमध्येच बीसीएन आहे ते दुसरीकडे द्या ना, म्हणजे काहीच उपयोग नसेल होत तर आम्हाला दुसऱ्या याच्यामध्ये तरी करून टाका ना. म्हणजे इथं फायनान्शियल प्रॉब्लेम पण आहे, आम्ही लांब म्हणजे काही काही जण तर लांबून पण येतात. तुम्हाला हेच म्हणायचं आहे की एक तर ऍडमिशन आमचं बीएससीमध्ये कन्फर्म करून टाका बायोटेक्नॉलॉजी, जर का नसेल होत तर आम्हाला बीसीएन आहे तर बीसीएसमध्ये ऍटलिस्ट द्या तरी सीट. थँक्यू. तालुक्यातून आलेला आहे आणि ऍडमिशनसाठी मला 10 वेळा फोन आले की ऍडमिशन करून घ्या, संपलेले आहेत ऍडमिशन करून घ्या, संपलेले आहेत. तर मी परिस्थिती नसताना मुलींच्या शिक्षणासाठी इतक्या लांबून इथं येऊन ऍडमिशन करून घेतलंय आणि काल सकाळी यांचा फोन येतो की ऍडमिशन रद्द झालेले आहेत आणि त्याच्याकरता तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आहे ते आणि असणारी काही तुमची फीस भरली ती तुम्ही घेऊन वापस घेऊन जा. मग आज या परिस्थितीत उद्या कुठं ऍडमिशन होऊ शकत नाही, आमची परिस्थिती तशी नाही. मी एक सर्वसामान्य शेतकरी, या लेकरांनी करायचं काय, मग हे या कॉलेजनी त्याची दखल घ्यावी आणि आमच्या लेकरांना काही न्याय मिळून द्यावा, नाहीतर आम्ही उद्याच्याला इथं उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाहीत, आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही, अशी एवढी माझी विनंती आहे कॉलेजला.